राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. दोन्ही बाजूंनी महापुरुषांवर चिखलफेक केली जाते आहे. महापुरुषांवरची चिखलफेक थांबवावी असं आवाहन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेनेनं दिला आहे. आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेचे रणजित सावरकर यांनी प्रत्यक्ष भेटून आभार मानलेत. अंग्रेजों ने कहा आ जाओ हिंदुस्तान के खिलाफ हमारे साथ काम करो. सावरकर जी ने हाथ जोड़े कहा हां जी. स्वतःच्या फाळणीची मागणी नेहरूंनी कोणालाही न विचारता पूर्ण काँग्रेसला अंधारात ठेवून जयंत कृपलानी जे बी कृपलानी जयंत कृपलानी यांनी आपल्या चरित्रात लिहिलेलं आहे ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो लाडका नेता म्हणतो त्या नेत्यांनी देशाची कशी फसवणूक केली आणि देशाची कशी विश्वासघात केला हे त्यांना कळेल. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनीही जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात झाली. देशासाठी जे लढले त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही अशी भूमिका संजय राऊतांनी घेतली आहे. इतर कुणी महापुरुषांबाबत सांगू नये असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावलाय. वीर सावरकर सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काही या देशाला सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाचे एक स्थान आणि योगदान. संजय राऊत यांनी चिखलफेक थांबवण्याचं आवाहन केलं असलं तरी राज्यभरात अजूनही संतप्त पडसाद उमटताना दिसतंय. आपल्या सर्वांना माहिती आहे राहुल गांधीने येऊन महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जो अपमान केलेला आहे आणि वेळोवेळी राहुल गांधीकडून तो अपमान केला जातोय तर हे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आणि मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही की महाराष्ट्राचा सुपुत्राचा हा वेळोवेळी अपमान होतोय. आणि म्हणून बाळासाहेबांनी जी आम्ही विचारांच्या वारसदार आहोत त्यामुळे बाळासाहेबांची जी विचारांची परंपरा आम्ही पुढे घेऊन जातोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की मणिशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यावेळी अपमान केला त्यावेळी ह्याच शिवाजी पार्कला जोडो मारो आंदोलन झालं होतं त्यामुळे आज वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या इथेच आम्ही हे जोडो मारो आंदोलन आज या ठिकाणी घेतलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. आक्रमक हिंदुत्वाची स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडणी केली होती. हिंदू धर्मातील जातीयता नष्ट करण्याकरता त्यांनी पावलं उचलली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशात अनेक संस्था उभ्या राहिल्या. पायाभूत सुविधांची निर्मिती झाली. दोन्ही महापुरुषांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही त्यामुळे महापुरुषांवर होणारी चिखलफेक त्वरित थांबवणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.